नमस्कार, सर्व पार्लेकरांना विनम्र अभिवादन आणि मुंबई पुणे मुंबई टीमच्या संपूर्ण टीमच्या वतीने पराग सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक धन्यवाद की आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं की सतीश परफेक्शन त्याचा अटका असेल तो त्याबद्दल फार काय म्हणजे खूप बोलत नसेल किंवा तो तसा त्याची इमेज नाही पण ही बिलीव्ह टू बी परफेक्ट. त्यामुळे तो जे शूट करतो त्याचे जे शॉट्स असतात जे टेकिंग असतं जे काही तो करतो ते दॅट इज ॲज क्लोज टू परफेक्शन ॲज पॉसिबल. त्यामुळे त्याच्याबरोबर आता तिसरा सिनेमा आहे खरं ते काय म्हणतात थोडं थोडं झिरपलं आहे आमच्यात खूप मजा आली त्यामुळे. मुक्ता तू काय सांगशील? नाही स्वप्नीले म्हणाला त्यामध्ये काही वेगळं ॲड करणं असं वाटत नाही पण ॲक्च्युली ते गाणं जेव्हा वाजायला लागलं तेव्हा तो रिदम आपोआप अंगात भिनला आणि आम्ही त्याच्याबरोबर वाजवायला लागलो. अर्थात त्याचं परफेक्शन ज्याविषयी सतीश विषयी बोलला ते आम्हाला आमच्या ज्या पथकाबरोबर आम्ही शूट केलं त्यांनी शिकवलं आणि सुभाष नकाशे सर ज्यांनी कोरिओग्राफी केली आहे गाण्याची त्यांनी खूप छान पद्धतीने ते आमच्याकडनं काढून घेतलं त्यामुळे मजा आली खूप. पण 2 दिवसाचं शूटिंग होतं संपूर्ण आहे असं वाटत होतं कारण ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटत होतं. पण आज पार्लेकरांच्या साक्षीने आम्ही आज पहिल्यांदाच बघितलं हे गाणं आणि आज तुम्हाला तसं म्युझिक लॉन्च जे काय असेल ते या गाण्याचं आज पार्लेकरांच्या साक्षीने झालं आणि खूप मजा आली या मोठ्या स्क्रीनवर बघताना तुमच्याबरोबर. थँक्यू. दुसऱ्या भागानंतर तिसरा करताना आम्ही 3 वर्षाची गॅप होती मध्ये पण जेव्हा आम्ही सेटवर आलो तेव्हा यातला प्रत्येक जण वेगवेगळं उत्तर द्यायला सांगितलं तेच देईल की ही गॅप आम्हाला कळलीच नाही की 3 वर्ष गेली आहेत मध्ये. आम्ही ऍक्च्युली काल शेवटचा सीन केला किंवा काल शेवटचे घरात एकत्र वावरलो आणि आज उद्या आता गुड न्यूज आली आहे घरी. इतकी फ्रेश हे होती आमच्यासाठी ट्युनिंग होतं किंवा कोणी कसं वागायचं कॅरेक्टर्स कशी असणार ते सगळं इतकं छान माहिती होतं आणि मला असं वाटतं की त्याचं सगळं श्रेय मी आमच्या लेखक मंडळींना देईन. मला आवडतं असं सांगावं असं वाटतं की मुंबई पुणे मुंबई 1 आला आणि तो खूप चालला आणि 2 आला तो त्याच्यापेक्षा जास्त चालला. जनरली सिक्वल्स फार वर्क होत नाही तसं एक जनरल व्यावसायिक समीकरण मांडलं जातं आणि तो 3 आला आणि मुक्ता खूप छान सांगते की जनरली काय होतं की दिग्दर्शकाला एक कॉन्सेप्ट सुचतो रायटरला एक कॉन्सेप्ट सुचतो मग त्याच्यावर काम होतं मग त्याच्यावर मेहनत होते मग ते स्क्रिप्ट बनतं मग डेट्स घेतल्या जातात मग सिनेमा बनतो मग लोकांना आवाहन केलं जातं की हा सिनेमा येऊन बघा. मुंबई पुणे मुंबईचं भाग्य असं की ह्यांची पुढची गोष्ट आम्हाला सांगा ही संकल्पना किंवा ही कल्पना आधी लोकांना सुचली हो आणि ती उलटी मेकर्सकडे आली बर की तुम्ही थांबलात का ह्यांचं पुढे काय होतं आम्हाला जाणून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स सतीशने त्याचा ड्यू वेळ घेतला रायटर्सने त्यांचा ड्यू वेळ घेतला त्यामुळे फक्त लोक म्हणतात करूया म्हणून केलेला सिनेमा नाही. पण मला याचं वेगळं पण असं वाटतं की या कल्पनेचा उगम हा रसिकांकडनं झाला एक वेगळा एक्झॅक्टली आणि तो लोकां त्यांच्याकडनं आलेली कल्पना आमच्याकडे आली की नाही नाही आम्हाला तुम्ही थांबलात का आम्हाला यांचं पुढे काय होतं ते बघायचं आहे. किंवा जेव्हा आम्ही मुंबई पुणे मुंबई 3 अनाऊन्स केला तेव्हा सतीशला असे अनेक मेल्स आहेत रिटन मेल्स आहेत की आता यांचं लग्न झालंय तुम्ही यांचं काय हवं ते पुढे दाखवा वी आर ओके पण ह्यांच्या आयुष्यात दुःख आलं ते याद रखा आमच्यासारखं वाईट दुसरं कोण नाही कारण या दोघांच्या आयुष्याला आम्ही आमच्या आयुष्याशी आयडेंटिफाय करतो. म्हणजे अनेक अशी कपल्स आहेत महाराष्ट्रामध्ये जी प्रेमात पडली होती तेव्हा मुंबई पुणे मुंबई 1 आला मग त्यांचं लग्न झालं तेव्हा मुंबई पुणे मुंबई 2 आला आणि आता आम्हाला खूप सोशल मीडियावर रेग्युलरली ऐकायला वाचायला मिळत आहे की आता माझी बायको एक्सपेक्टिंग आणि मुंबई पुढे मुंबई 3 येतो. सो खूप लोक कॉन्शियसली सबकॉन्शियसली त्या सिनेमामध्ये स्वतःला बघतात आणि स्वतःमध्ये तो सिनेमा शोधतात. मला असं वाटतं की फार कमी कलाकृतींच्या बाबतीत असं भाग्य त्या टीमला लाभतं खरं की लोकांना वाटलं म्हणून त्याचा पुढचा भाग बनवण्याचा विचार मेकर्स करतात. सो मला असं वाटतं की येस तू म्हणलंस तसं की परत एकदा आमच्यांना कळत हा एक वेगळा ट्रेंड मुंबई पुणे मुंबई 3 नक्की आणला.